त्या कार्यामध्ये क्रांतिकारकांच्या कार्यामध्ये त्यांनी भाग घेतलेला होता हे आपल्याला अभिमानास्पद वाटणारी गोष्ट दादाजी बाबांनी सांगितली की आमचा गुरु अनुभव होता तो हा बघा हे सगळं सांगलेलं आहे कालपासून आपण इथं वेगवेगळे कीर्तन वेगवेगळ्या विषयांवरती ऐकतो आहोत वेगवेगळ्या कीर्तनकारांच्याकडून ऐकतो आहोत अशी ही मेजवानी ही आज आपल्याला ऐकायला मिळाली हे ही पंत महाराजांची आपल्याला कृपा प्रसादाची बिरिदी नव्हे काय ह्या सद्गुरु माऊलीच्या आशीर्वादामुळं ह्या सद्गुरु माऊलीच्या प्रेरणेमुळं ह्या सद्गुरु माऊलीच्या बोधवैभवामुळं आज आपण हे सगळा आनंद हा उपभोगतो आहोत काल जसं मी म्हटलं की आईचं बोलणं हे मुलाला समजतं त्याला बोलता येत नसलं भाषा समजत नसली तरीही आई काय सांगते जसं लहान मुलाला सुद्धा समजतं तसं आमच्या पंत महाराजांनी जो निशब्द बोध शब्दबद्ध केला तो आम्ही तिची पोरं आहोत म्हणून आम्हाला समजायलाच पाहिजे आणि तो समजून घेण्याची प्रतिज्ञा आपण काल केली आज पुन्हा एकदा करूया की आम्ही समग्र श्री पंतांचं वाङ्मय आत्मसात करू का कशासाठी काय 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 प्रयोजन आहे जर आम्हाला भाषा येत नसतानाही आईला काय सांगायचं ते जर आम्हाला समजतंय तर काय जरूर आहे आम्हाला या सगळ्या प्राधान्यत पडायची असं वाटण्याचा संभव आहे पण जगामध्ये त्यांना आईची ओळख नाही अशी इतर मुलं कितीतरी आहेत हो सद्गुरु माऊलीची ओळख तुम्हाला मिळाली भाग्यवंत आम्ही काचया श्रम हो साधनशील नदके काही या जगामध्ये मुली करता नावाची गोष्ट नाही सहज चित्रविलास चाललेला आहे जे होणार ते होऊन झाल्याशिवाय राहत नाही जे घडणार नाही ते कदा काही घडत नाही यद भावी नतत भावी भावी तत भावी मेवते असं संस्कृतात म्हणतात त्याला किंवा ठरल्या गोष्टी घडतील सहज आग्रह व्यर्थची घडीशी आशया गुणपुत्र होशील असं पंतमहाराज सुद्धा आपल्याला विचारतात मग ठरल्या गोष्टी जर सहजपणानं घडणाऱ्या आहेत तर आमचं काही कर्तव्य आहे किंवा नाही आणि जर काही कर्तव्य जर आम्हाला शिल्लक ठरलेलं असेल तर ते काय आहे त्या लहान अर्भकाला त्या अर्भकाप्रमाणे आपपर नाही अशी वृत्ती आमची झाल्यानंतर तरी आमचं काही कर्तव्य आहे की नाही तहान भुकीच्या वेळेला बाळ रडतं किंवा नाही तर बाळ रडत मग आमचं काम काय आहे आईला हक्का मारण्याचं काम आहे तर आपण सगळे मिळून आईला पंत माऊलीला हाका मारण्याचा हा आपला उद्योग सोडून चालेल काय हा आपण करायलाच हवा मला सांगा आपल्याला गुरुप्रेमाची भूक आहे किंवा नाही ज्या गुरुप्रेमाविषयी आपण इतकं महत्व ऐकलं या दोन दिवसामध्ये की हे सद्गुरुप्रेम ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे मुळात सद्गुरु हेच मिळणं हीच गोष्ट मुळी दुर्लभ आहे तानाजी बाबांनी आपल्याला सांगितली संतांची संगत मिळणं फार महाकठीण कर्म गोष्ट संस्कृतात म्हणतात की मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयाला प्रलोभन त्रयमिवळीला सेवानुग्रह हे कर्म देवाचा अनुग्रह होण्यास कारण असलेल्या तीन गोष्टी पहिलं म्हणजे माणूस दुसरं मनुष्यत्व ह्या मी पुन्हा पुन्हा मरतो का पुन्हा पुन्हा का जन्मतो या गोष्टीची जिज्ञासा निर्माण होऊन त्यातनं सुटण्याची इच्छा निर्माण होणं आणि ती सुटण्याची इच्छा जेव्हा निर्माण होते त्यावेळेला त्यातलं योग्य मार्गदर्शन करू शकणाऱ्या महापुरुषाच्या आश्रयाला आपल्याला जायला मिळणं ही अत्यंत दुर्लभ एकाहून एक अशा दुर्लभ गोष्टी आणि या सगळ्या आपल्याला मिळालेल्या आहेत मग असं असताना संतांची संगत आपण का भरू शकतो संतांची संगत करायची म्हणजे काय करायचं हा पुन्हा एक प्रश्न आहे मी सकाळी संपष्टी आता 10 लागून 5 फुटापर्यंत जाऊन चालू लागलो
जाताना आम्ही वाटेत काय आपल्याला छान मिळेल का असा विचार करतो. ही सुंदर म्हणायच होता संतोष संत कोण खाले तर ते आम्ही संतांची संगत म्हणजे नक्की काय हा जो प्रश्न होतो. संग करणं म्हणजे काय त्याच्याशी रममाण होणं त्याच्याशी एकरूप होणं त्याच्याशी तद्रूप होणं. आणि संत कोणाला म्हणू आपण ज्याला सत्याचा अंत समजला तो संत ज्याला सत्याचा अंत उलगडला तो संत. आम्हाला सत्य काय हे कळलं काय बघा आता सांगतात की आम्ही संत आहोत आम्ही पंताची पोर आहोत आम्ही गुरुचे पुत्र आहोत म्हणून आम्ही संत आहोत. मग आम्हाला सत्याचा अंत कळला तो काय की या जगामध्ये एका आमच्या सद्गुरु माऊलीशिवाय दुसरं काही जे आहे ते आमची सद्गुरु माऊली आहे. जे आहे जे आहे मग आमच्या मनातील विचार असो तो दिसणारा असो दिसणारा नसो व्यक्त करता येण्याजोगा असो नसो जे आहे असं ज्याच्या पुढं आम्ही म्हणतो आहे ते काय आहे आमची सद्गुरु माऊली आहे आमचा पंत महाराज. आणि हा जो भाव हा आमचा थट्ट करण्यासाठी म्हणून हा सगळा हा पुस्तकाचा उद्देश काय आहे तर सगळं माऊलीनं दिलेलं प्रेम हे नेहमी आठवायचं त्या प्रेमाचा अनुभव त्या अर्थातून घ्यायचा तो प्रेमाचा अनुभव इतरांना पोचवायचा. आणि सगळं जग हे अवधूतमय करून सोडायचं हे आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून तू मगाशी आत्यांनी सांगितल्याप्रमाणे पंधरा तू दत्ता तू ह्यामध्ये आपलं मी पण हरवून टाकायचं. जसं पाण्यामध्ये मीठ टाकलं की ते कुठं नंतर शोधतायचं पाहावं चिमून जात नाही तुम्ही पाणी या भांड्यात त्या भांड्यात ओतताय मी कुठं दिसणार आहे त्यानंतर तसं न दिसण्यासारखं होऊन जायचंय आपल्याला. आणि धावेपणाचे कैवल्य नरके म्हणजे आमच्या मिठामुळं या पाण्याचा चव आली असं सांगण्यासाठी सुद्धा राहायचं नाही. काय स्वादिष्ट झालाय स्वयंपाक असं लोक म्हणतात पण तो कशामुळं झाला चव निर्माण करणारं जे मीठ असतं त्या मिठाला कोणी काही महत्व देत नाही आठवत नाही पण सगळी चव देते ती मिठामुळे. तसं मीठ होऊन जा आणि मीठ होऊन विरघळून जा याच्यासाठी हे सगळं पंत बोलून मीठ आहे. ते थोडस दाक्षांतिक भाषेमध्ये बोलतो खरं कदाचित अवघड वाटण्याचा संभव आहे पण सोप्या सांगायचं झालं तर आपण विसरणे आरती करणे पंतांच्या भाषेमध्ये किंवा दत्तगुरु घ्या दत्तगुरु म्हणताना आपण विसरून स्वस्थ राहा दत्त नामाचा आदर करा जय दत्तगुरु जय दत्तगुरु जय दत्तगुरु जय दत्तगुरु ह्या भजन करण्यासाठी आपण आहोत. आपण एकदा भजन करूया सगळे आरती नंतर आपण जो करतो भजन तो आपण करूया. जय दत्तगुरु जय दत्तगुरु दत्तगुरु जय दत्तगुरु जय Thank you.
maka tribunatmaka trimurti danda ha janar mhanun vyavaharat aapalyala ikade tikade dattachi aarti aikayla milte ani tyachi tribunatmakata aapalyala samjhi jate itha matra panda maharaj tribuna bharta bhanta ki tribuna tumhyatle nahisa karanara ye log atrinandan ahe to nirguna nirakaraka samuna sakar houn tyala ananda milnara asat tatraya dattatraya to matra kasa ahe tar to he mool मूळ असलेले सत्वगत तत्व हे जे त्रिगुण आहेत हे दूर करणार आहे असा इथे त्याला त्याला हात लागतात त्रिगुणांचा आदर करून त्याच्या मूळ म्हणतात अपहत पापार्थम इथे श्रुतीची स्मृती यांचा जो धर्म आहे यांनी सांगितलेला तो ज्या धर्माप्रमाणे हे पुण्य हे पाप विधी हे करावं हे करू नये असं सांगून हे केलेली गोष्ट नाही केली ही पाप करू नकोस म्हणून सांगितलेली गोष्ट केली म्हणजे ते पाप असं करत जी जी काही पाप आमच्या ठिकाणी गोळा झालेली आहेत ही सगळी अपहत म्हणजे दूर करणारा आमच्या ठिकाणचं पाप हे दूर करणारा म्हणून अपहत पापार्थ म्हणून विश्व आत्मा दत्त म्हणून त्या सगळ्या अखिल विश्वाचा राजन सृष्टी त्या जागृत अवस्थेचा अभिमान करणाऱ्याचा जो आत्मा इथं विश्वाचार्थ समष्टीत आहे व्यक्तिगत नाही आहे विश्व आत्मा दत्त म्हणून अशा दत्ताला तिथं संबोधलेलं आहे आणि सगळ्यात शेवटच्या चरणामध्ये सकारामा दत्त म्हणून जय दत्त प्रेमा दत्त सगळ्यांना सगळ्या चैतन्यमय अशा जीवांना जिथं आराम मिळतो असा जो तो सकाराम दत्त गुरु सकाराम दत्त गुरु दत्त प्रेमा दत्त गुरु तोच ह्या दत्ताच्या प्रेमानं नटलेला आहे असा हा दत्त असा हा आमचा पंत महाराज आहे ह्याचा आम्ही जयजयकार करूया जय दत्त गुरु जय दत्त गुरु श्री दत्त गुरु जय दत्त गुरु जय दत्त गुरु जय सुधीर दादांनी